पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार समोर आलाय. एका अधिकाऱ्यासह सहा महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. पोलीस स्टेशनला बोलावून मारहाण केल्याची माहिती मिळते आहे. मारहाणीवेळी गणेश बिडकरांचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी बिडकरांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. भाजप नेते गणेश बिडकरांवर ही पीडित महिलेने गंभीर आरोप केले, तर पीडित महिलेचे पोलिसांसह गणेश बिडकरांवर ही आरोप अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून येते. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आले. मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचाही प्रकार आता समोर आलाय. या दरम्यान एका अधिकाऱ्यासह सहा महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनला बोलावून ही मारहाण केल्याची आता माहिती मिळते. आणि या मारहाणीच्या वेळी गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा आता करण्यात येतोय. मार्च 2023 मला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती. पोलिसांनी जबरदस्ती बोलून माझ्या कॅरेक्टरवरनं बोलून तिथे मला हिणवलं आणि त्यावेळेला तिथे माझा नवरा आणि त्याचसोबतच गणेश बिडकरचे कार्यकर्ते तिथे होते ज्यांच्यावर माझा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे. आणि त्यांच्यासोबत असताना म्हणजे ते तिथे असतानाच पोलिसांनी मला मारहाण केली होती. त्यांनी मला जबरदस्ती माझी जी चालू केस आहे ती विड्रॉ करण्यासाठी फोर्स केला. त्यानंतर मला धमकी दिली की जर मी केस विड्रॉ केली नाही तर ते मला म्हणजे गणेश बिडकर मला मारून टाकेल. आणि जर मी म्हणजे त्यांच्या नादाला लागू नको आणि तुला ते लोक मारून टाकतील अशा सगळ्या धमक्या दिल्या गेल्या. मला मनुष्यपणे मारहाण केली गेली. मला माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला. तर पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत. ताई लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर कायद्याचं रक्षण करणाऱ्या पुण्यात पोलिसांकडूनच एक अजब प्रकार समोर आला आहे. पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. काय आपली यावरची प्रतिक्रिया? पुण्यातलं पोलीस डिपार्टमेंट आणि पुण्यातलं आरोग्य खातं या दोनही ठिकाणच्या लोकांच्या वागण्याचा काही धरबंध लागत नाही. काय गृह खातं अजूनही जाग होत नाही एवढ्या सगळ्या घटना घडून. कारण ज्या पद्धतीने आता विमाननगरला एक घटना घडली आहे की टँकरने एका 6 वर्षाच्या मुलाला उडवून दिलं आणि पीआय खोबरे सरळ सरळ त्या अपघाताला सायकलवरून पडल्याचा बनाव करतात. अशीच घटना आता ही गणेश बिडकरांची घटना रात्री पुन्हा एका काय बाळा भिंगडे नावाच्या पदाधिकाऱ्याने महिलेला शिवीगाळ केली. मला वाटतं महिला सुरक्षेचं धोरण फार दुर्लक्षित झालेलं धोरण आहे आणि कदाचित गृह खात्याला याच्याशी फार काही सोयर संबंध राहिला नाही. ताई नक्कीच, मात्र यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावरही पीडित महिलेने गंभीर आरोप केले. नाही, आतापर्यंत जेवढ्या म्हणून महिलांची शिवीगाळ असेल किंवा महिलांचं शोषण असेल या ज्या केसेस समोर येत आहेत त्यात मोस्टली जी लोक आहेत ती 90-98% ही सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्ता ही फक्त काय महिलांचं शोषण करण्यासाठी आणि महिलांना असुरक्षित करण्यासाठीच सत्ता कमावलेली आहे की काय? ही सत्ता महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी असायला हवी. मात्र ज्या पद्धतीने आता तुम्ही गणेश बिडकरांचं उदाहरण देताय किंवा याच्या आधी राहुल शेवाळेंवर झालेले आरोप असतील हे सगळं बघता अजूनही गृह खात्याला जाग येत नाही आणि इथल्या महिला सुरक्षेचं धोरण आखलं जात नाही. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.